स्वतःहून बोलावणार जसे की मी असं असं आकाश म्हणजे मला माहिती तो आकाश, इट वॉज माय थिंग की मी सायली असं. मी आणि आकाश आता इतके कमालीचे मित्र. आकाश एक खूप उत्तम कलाकारपेक्षा तर उत्तम माणूस आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आणि त्यामधली गोड गोजरी क्यूट मुलगी सायली माझ्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे सायली तुझं TOD मराठीमध्ये. सगळ्यात आधी प्रश्न की ट्रेलर कमाल, टीजर कमाल, गाणं कमाल, कसं वाटतंय? अरे खूप छान वाटतं आहे. हे असं जे झालं ते अगदी तसं झालं आहे आमचं. आणि आम्हाला म्हणजे करत असतानाच माहिती होतं हे काहीतरी कमाल बनतं आहे, पण रिस्पॉन्स बघून तर अजूनच ओव्हरवेल्मिंग होतं आहे की आता मात्र एक्साइटमेंट आहे की 7 एप्रिलला काय होणार आहे. 7 एप्रिलला मला तर वाटतं कमाल होणार आहे 7 एप्रिलला. आणि घर बंदूक बिर्याणी नावातच काहीतरी वेगळेपण आहे. जेव्हा तुझ्याकडे भूमिका आली तेव्हा तुला काय वाटलं पहिल्यांदा, जेव्हा तुला विचारलं की चित्रपट करशील का, तर काय वाटलं होतं? माझी आता दुसरी फिल्म आहे, पण मी नागराज सरांबरोबर काम करायचं तिथेच म्हणजे मला फार काही विचार करावा नाही लागत. आम्ही रिडिंगला जेव्हा गोष्ट ऐकत होतो ती गोष्ट खूप एंगेजिंग आणि इंटरेस्टिंग आहे, तर मला माहिती होतं की हे काहीतरी कमाल बनतं आहे. आणि आम्ही म्हणजे झुंड करत असतानाच ती स्क्रिप्ट सायमल्टेनियसली होती आणि तेव्हा ठरलं होतं की आकाश आणि सायली या पात्रांमध्ये असणार आहेत. सो असा स्पेसिफिक दिवस नव्हता की आम्ही बसून ठरवलं की आपण करूया वगैरे. सो मला माहिती होतं की आता भावना आणि त्यानंतर आता मी हे पात्र करतेचं नाव लक्ष्मी आहे, तर असं वाटत होतं की हे माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि हे करताना हे चॅलेंजिंग असणार, कारण भावना समोर माझ्यासारखी होती, मी रिलेट करू शकत होते, लक्ष्मी थोडीशी वेगळी होती, तर ते करताना मला असं वाटतं कमाल मजा आली आहे. आणि आम्हाला पण ट्रेलर पण कमाल मजा वाटली आहे. आधी आम्ही परशा आणि आर्चीची लव्ह स्टोरी बघितली, आता आम्ही आकाश आणि तुझं केमिस्ट्री आणि तुझी लव्ह स्टोरी बघतो, ते पण कमाल वाटतं आहे. तर आकाशसोबतचं बॉन्डिंग कसं आहे, त्याची पहिली भेट कशी होती? मी आणि आकाश आता इतके कमालीचे मित्र आहोत ना, म्हणजे आम्ही सतत हसत असतो, म्हणजे काही कारणच लागत नाही त्याला. आणि जेव्हा सीन करतो तो एकदम सिरियस असतो, आमचा जरा ते ड्रास्टिक फरक होतो. आणि आकाश ऑब्व्हियसली माझ्यासाठी तो परशा होता पहिले सुरुवातीला जेव्हा मी त्याला भेटले. आमची मैत्री खूप ॲक्च्युली इंटरेस्टिंग आहे. मग आम्हाला असं सांगितलं होतं, आम्ही तेव्हा झुंडच्या सेटवर भेटलो होतो आणि आम्हाला सांगितलं परशा येणार आहे. बरं, मग मी एक परशा फॅन आणि मी अशी होती की परशा येणार आहे, परशा येणार आहे. तो आला आणि मग बोलला आणि तो स्वतःहून बोलला माझ्याशी की मी असं असं आकाश, म्हणजे मला माहिती तो आकाश, इट वॉज माय थिंग की मी सायली असं. मग त्याच्यानंतर मला झुंडसाठी 4-व्हीलर शिकणं गरजेचं होतं. मध्ये आमचा लंच ब्रेक झाला तेव्हा आम्ही आकाशी गाडी घेऊन चालवायला गेलो. मला माहीत नव्हतं ती आकाशी गाडी, मी ती जाऊन ठोकली आणि ती ठोकल्यानंतर मला नंतर गेलं ती आकाशची गाडी. आणि इतकी घाबरले होते, आकाशाचा खाली वगैरे आला आणि तो इतका चिल माणूस आहे, म्हणजे त्यांनी काहीच रिॲक्ट नाही दिलं. आणि म्हणलं की अगं एवढं काय, आता ठोकली आता काय होणार आहे. तर माझ्यासाठी ते असं होतं की आता कुठेतरी परशा आकाश झाला बाबा, हा असा असा माणूस आहे, एवढा उत्तम माणूस आहे. आमची मैत्री तिथे खूप छान झाली आणि आम्ही ॲक्च्युली आम्ही झुंडमध्ये जो आमचा क्लायमॅक्स आहे, मी तिथे माझ्या हिरोला त्याच्यापासून सोडवते, कट्टू आम्ही आता इथे रोमॅन्स करतो आहे. सो हे मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि आकाश एक खूप उत्तम कलाकारपेक्षा तर उत्तम माणूस आहे. सो मला असं काही अडलं किंवा मला टेन्शन आलं, मला एन्झायटी ऑब्व्हियसली यायची का, माझ्यासाठी नवीन होत आहे, पण आकाश अगदी खूप सहज मला असं असं म्हणजे आम्ही ठरवायचो की आता कसं करायचं काय करायचं, कारण की गुणगुण गाणं ऐकलं तेव्हा गाण्याची गरज म्हणू किंवा शब्द नव्हते, एक्सप्रेशन्स खूप होते. तर आम्हाला हे करायचं होतं की आम्हाला 100% द्यायचे होते. सो कुठेतरी ती मैत्री असल्यामुळे खूप मदत झाली, आणि ती नसती तर कदाचित ते ऑकवर्डनेस दिसला असता, जे दिसत नाही आहे खरं.